शिळगावार येथील बालपोवीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी नंबर एक महादूर साहेबू देवकर, रामाअण्णा पवार तसेच सचिन आजीनाथ गायकवाड यांच्या विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे दिनांक 10/11/2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यामुकामी APA खांडेकर साहेब यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सदर दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपींविरुद्ध बार्शी येथील विशेष सत्र न्यायाधीश AV भस्मे साहेब यांच्यासमोर खटला चालला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. 6 साक्षीदारापैकी पीडित मुलीची व पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्यासंदर्भाने ती ज्या शाळेची जिल्हा परिषद शिळगावार या शाळेत शिकत असताना तेथील हेडमास्तर मुख्याध्यापक यांचा जबाब महत्त्वाचा ठरण्यात आला की सदर मुलगी ही घटना घडते वेळेस अल्पवयीन होती. त्या संपूर्ण बाबीचा व सरकार पक्षातर्फे जे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे जे निवाडे देण्यात आले व सरकार पक्षातर्फे पीडित मुलीवर जो अत्याचार यातील आरोपी नंबर 1 ते 3 यांनी केला व पीडित मुलीला 9/11/2016 रोजी ते टॉयलेटला गेले असताना तिचं अपहरण केलं आणि आरोपी नंबर 1 तिच्यावर बलात्कार केला आणि आरोपी नंबर 2 व 3 यांनी त्यांना आरोपी नंबर 1 सदर गुन्हा करण्यास सहाय्य केल्याप्रकरणी मेहरबान जिल्हा सत्र न्यायाधीश श्री AV भस्मे साहेब यांनी शिक्षा ठोठवण्यात आलेली. सदरकामी सरकारी पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. 6 साक्षीदारापैकी सर्वांचे साक्ष कशा पद्धतीने सुसंगत व सरकार पक्षाला सहाय्यकपूरक आहे हे पटवून देण्यात आले आणि ते सदरकामी पटवून देण्यात आल्यानंतर संपूर्ण बाबीचा व संपूर्ण सरासर गोष्टीचा विचार करता व येथील मेहरबान कोर्टाने आरोपी नंबर 1 महादू साहेबू देवकर याला 10 वर्ष शिक्षा व 3000 रुपये दंड ठोठवण्यात आला. आरोपी नंबर 2 रामाअण्णा पवार याला 3 वर्ष 1 महिना व 6 दिवस शिक्षा ठोठवण्यात व 2000 रुपये दंड ठोठवण्यात आला व सचिन आजीनाथ गायकवाड याला 7 वर्ष शिक्षा व 2000 रुपये दंड ठोठवण्यात आला व सदरचे शिक्षा संपूर्ण आरोपीने एकसात भोगण्याचे आदेश मेहरबान कोर्टाने केलेले आहे. तसेच येथील पीडित मुलगी हिला कायद्यातील नवीन तरतुदीच्या अनुषंगाने तिला घडलेला जो अत्याचार तिच्यासोबत झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा लीगल सर्व्हिस अथॉरिटी यांच्याकडे सदर निकालाची एक प्रत पाठवून तिला जो नुकसान भरपाई त्याच्याकडे देण्याबाबत आदेश मेहरबान कोर्टाने केलेले आहेत. सदरचा गुन्हा येथील आरोपीने शाबित केल्याच्या बाबत शाबित झालेला आहे. तो आरोपीने अत्यंत नीच आणि समाजात विघटक असे कृत्य केलेलं आहे. त्याबद्दल मेहरबान कोर्टाने त्यांना जी शिक्षा ठोठवली ती अतिशय योग्य आणि पुरेशी शिक्षा आहे. आणि सदर सरकार पक्षातर्फे मी ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.